नमस्कार, हाय हॅलो, वेलकम टू ए स्क्रीन डिटेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा व्यक्तीबद्दल किंवा एका अशा महापुरुषाबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांचं इतिहासात तसं नाव घेतलं जात नाही, पण त्यांचं कर्तृत्व मात्र खूप मोठं होतं. विशेष म्हणजे ते कोण होते आणि त्यांचं काय कर्तृत्व आहे हे बघण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी या व्हिडिओला प्लीज आधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच मेहनत लागते आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर माहिती आपण बघणार आहोत की नरवीर चिमाजी अप्पा पेशवे. आता हे चिमाजी अप्पा कोण आहेत? तर छत्रपती शाहू महाराजांचे जे पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ, त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे सख्खे भाऊ म्हणजे चिमाजी अप्पा पेशवे. तर चिमाजी अप्पा यांचं नाव इतिहासात खूप मोठ्या मानाने घेतलं जातं, कारण त्यांचा पराक्रम खूप मोठा होता. त्यांच्या कामगिरी अशा होत्या की जे अवघड असे विषय होते ते सगळे त्यांनी सांभाळलेले होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या लगतचा प्रदेश हे चिमाजी अप्पा सांभाळायचे आणि बाजीराव पेशवे हे पूर्ण भारताचा कारभार सांभाळायचे, म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश वगैरे वरचा पूर्ण भाग हा सगळं ते सांभाळायचे. तर असे हे दोघं भाऊ मिळून व्यवस्थित साम्राज्य विस्ताराचं कार्य करायचे. पण आता या चिमाजी अप्पा पेशवे यांची आपण आठवण काढली, कारण का 17 डिसेंबर 1740 रोजी त्यांचं निधन झालं होतं, म्हणजे 17 डिसेंबरला त्यांची 279वी पुण्यतिथी होती. तर त्यानिमित्ताने त्यांची आठवण बऱ्याचशा मंचांवर काढली गेली. तर आज आपण बघूयात की नेमकं त्यांनी काय केलं होतं. सर्वांना माहिती आहे, इतिहासामध्ये खूप मोठी नोंद आहे की वसई हा जो किल्ला आहे हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. नंतर या भागामध्ये किंवा या आसपासच्या भागात ब्रिटिशांचं सुद्धा तिथे नंतर सुरुवात झाली यायला इंग्रजांची, पण त्यांच्या आधी पोर्तुगीजांचा तिथं ताबा होता. पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्तीने धर्मांतर न करण्याची ताकीद दिली होती चिमाजी अप्पा यांनी. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी ह्या आधीपासूनच धर्मांतर सुरू केलं होतं. साधारणतः 250-300 वर्षांपासून त्यांचं धर्मांतरणाचं कार्य सुरू होतं आणि आपल्या गोरगरीब जनतेला पैशाचे आमिष दाखवून किंवा कशाचेही आमिष दाखवून त्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी, ब्रिटिशांनी, डच, फ्रेंच या सर्वांनी केला होता. तर एवढंच नाही तर त्याचसोबत ते अत्याचारही खूप करायचे. त्यांना राज्य करायचं होतं इथं आणि आपल्याला माहितीच आहे की गोवा हे सुद्धा डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या ताब्यामध्ये होता. ब्रिटिशांनी तर पूर्ण भारतच ताब्यात घेतला होता. तर हे जे धर्मांतरणाचे प्रकार किंवा अत्याचाराचे प्रकार थांबवण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी खूप मोठा प्रयत्न केला. त्यानंतर आपण इथे बघू शकता की मंदिराच्या आता इथे चर्च आणि मंदिराचे सुद्धा वाद होते, तर ते सुद्धा त्यांनी मिटवले. सगळ्यात महत्त्वाची घटना अशी आहे की ह्या जो जेव्हा खूपच मोठ्या प्रमाणावर पोर्तुगीजांनी ह्या वसईच्या एरियामध्ये अत्याचाराचा कळस केला, त्यावेळेस 2 वर्ष झुंज देऊन असामान्य चिकाटीने आणि जिद्दीने चिमाजी अप्पांनी ह्या अभेद्य अशा वसईच्या किल्ल्याला जिंकलं आणि मराठ्यांच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला. पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली आणि या परकीय सत्तेला वसईतून 23 मे 1739 रोजी हद्दपार केले, पोर्तुगीजांना इथून हाकलून दिलं. तर अशा आणि अशा अनेक महत्त्वाच्या कामगिरी, मोठमोठ्या लढाया त्यांनी जिंकलेल्या होत्या. तर त्यांना विनम्र अभिवादन. अशाच महत्त्वाच्या घटना, व्यक्तिविशेष, त्यानंतर महत्त्वाचे विषय बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सतत भेट द्या, लाईक करा, शेअर करा, बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.